की त्या देशामध्ये आपल्या देशामध्ये काही लोक म्हणतात आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही, भारत माता की जय म्हणणार नाही, कोणाची जय म्हणाल, पाकिस्तान की जय म्हणाल, चीन की जय म्हणाल, अरे भारत माता की जय म्हणणार नाही असं काही लोक म्हणतात आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी काँग्रेसचे नेते पुढे येतात, वेगवेगळ्या पक्षाचे नेते पुढे येतात. अरे हो, संवादाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अभिप्रेत होतं ते देशविरोधी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या ठिकाणी त्यांनाही मंजूर नव्हतं. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी असते तर त्यांनी सांगितलं असतं जे लोक भारत तेरे तुकडे हो गे अशा प्रकारचे नारे देतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आदेश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या ठिकाणी दिला असता. पण या ठिकाणी काय चाललंय मला आश्चर्य वाटतं. कोणी म्हणतं मी वंदे मातरम म्हणणार नाही, कोणी म्हणतं मी भारत माता की जय म्हणणार नाही, कोणी म्हणतं अफजल गुरु आमचा नेता आहे, कोणी म्हणतं भारत तेरे तुकडे होंगे हजार. आणि त्यांच्या समर्थनात राहुल गांधी त्या ठिकाणी धरण्याला बसतात. खरोखर मला या गोष्टीचं दुःख होतं. अरे एखाद्या देशामध्ये जर थोडी जरी देशभक्ती मनामध्ये असती तर काय तुमचं राजकीय वैर आहे ते दूर झालं असतं, सोडलं असतं. पण देशाच्या विरुद्ध जो बोलतो त्याला जेलमध्ये टाकण्याचीच भाषण तुम्ही केली असती, पण त्याच्याकरता त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये इतक्या संवेदना होतात, खरोखर मला आश्चर्य वाटतं.